पक्षातली बेईमान शोधून काढायचे होते म्हणूनच काँग्रेसनं विधान परिषद निवडणूक लढवली, त्यामुळे आता पक्षातला कचरा साफ होईल असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून म्हटलं. काँग्रेस आमदारांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत विरोधात मतदान केल्याने आमदार विकास ठाकरे संतापले. क्रॉस मतदान करणाऱ्या आमदारांना 6 वर्षांसाठी निलंबित करा अशी मागणी ठाकरे यांनी केली. भाजप आमदार सदाभाऊ खोत आणि पडळकरांनी सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. विधान परिषद निवडणुकीमध्ये सदाभाऊ खोत हे निवडून आले, त्यानंतर त्यांनी सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. पंकजा मुंडे विधान परिषदेवर निवडून आले आहेत. मराठा समाजाचं ओबीसी समाज आणि आरक्षण या मुद्द्यावर त्यांनी मार्ग काढण्याची अपेक्षा व्यक्त केली, त्याचबरोबर महाराष्ट्रासाठी काम करायला मिळत असल्याचा आनंद त्यांनी यावेळी व्यक्त केला. नाशिकमधल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे यांची फेसबुक पोस्ट चर्चेत आली. राजाभाऊ वाजे यांनी फेसबुक पोस्टद्वारे नवनिर्वाचित विधान परिषद आमदार पंकजा मुंडे यांचं अभिनंदन केलं. विधान परिषद निवडणुकीमध्ये शेकापचे आमदार जयंत पाटील यांचा पराभव झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाने रायगडमध्ये आनंदोत्सव साजरा केला. अलिबागचे शिंदे पक्षाचे आमदार महेंद्र दळवी स्वतः या जल्लोषात सहभागी झाले. समर्थकांचा त्यांनी चिखलात लोळत आनंद व्यक्त केला, त्याचा व्हिडिओ आता समोर आला. सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेचे खासदार नारायण राणेंच्या विरोधात विनायक राऊतांनी हायकोर्टात धाव घेतली. लोकसभा निवडणुकीत पैसे वाटल्याचा राणेंवर आरोप करण्यात आला. राणेंनी मतदारांना कमळ चिन्हावर मतदान करण्यासाठी पैसे वाटप केल्याचा व्हिडिओ कोर्टात सादर केल्याची माहिती राऊतांनी दिली. पाचोरा भडगाव मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार मीच आहे असा दावा ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझी तयारी चांगल्या पद्धतीनं सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं. बीडच्या अंबाजोगाई शहरामध्ये खासदार बजरंग सोनावणेंची मिरवणूक काढण्यात आली. खासदार म्हणून निवड झाल्यानंतर सोनावणे पहिल्यांदाच शहरात आले होते, त्यामुळे कार्यकर्त्यांकडून रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. धुळ्यातले भाजपचे गटनेते कामराज निकम हे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. निकम यांनी शरद पवारांची मुंबईत भेट घेतली. निकम हे आमदार जयकुमार रावल यांचे विश्वासू मानले जातात, मात्र आठवड्याभरात ते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी कुशिवली धरण आरक्षित करण्याची मागणी आमदार विश्वनाथ भोईर यांनी अधिवेशनात केली. पावसाळा असतानाही कल्याण शहरात पाणी टंचाई आहे, त्यामुळे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आमदार भोईर यांनी अधिवेशनात ही मागणी केली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 29 जुलैपर्यंत बंदी आदेश लागू करण्यात आलेत. विशाळगड किल्ल्यावरच्या अनधिकृत अतिक्रमणाविरोधात संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली, त्याचाच भाग म्हणून संभाजीराजेंनी विशाळगड चलोचा नारा दिला. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले. बेलापूरमधल्या खेळाचं मैदान वाचवण्यासाठी क्रीडाप्रेमींनी आंदोलन केलं. स्थानिक आमदारांचा मैदानावर हॉस्पिटल बांधण्याचा प्रस्ताव आहे, त्यामुळे मैदानावरचं हॉस्पिटल का असा सवाल या आंदोलकांनी केला. तर मैदान सोडून इतर ठिकाणी हॉस्पिटल बांधण्याची मागणी केली आहे. कोल्हापुरात मंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झाला. वाघनखांबाबत सभागृहात खोटी माहिती दिल्याचा आरोप करत कोल्हापुरातल्या बिंदू चौकात ठाकरे गटानं आंदोलन केलं. खोटी माहिती देऊन मंत्री सुधीर मुनगंटीवार शिवप्रेमींची दिशाभूल करत असल्याचा आरोप देखील करण्यात आला. परवेलच्या पळसपे फाट्याजवळ मनसेकडून आंदोलन करण्यात आलं. मुंबई गोवा महामार्गामध्ये मोठमोठे खड्डे आणि निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात मनसेनं आंदोलन केलं, तर रस्त्यांच्या खड्ड्यांमध्ये बसून मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. यवतमाळमध्ये प्रोटॉन शिक्षक संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. 2005 नंतर सेवेमध्ये रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करावी, 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करू नयेत, तसंच नवीन शैक्षणिक धोरण रद्द करावं अशा विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. चंद्रपुरामध्ये मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांपैकी 10% खाती NPA झालेत. 98,000 लाभार्थ्यांना 591,94,00,000 एवढं कर्ज देण्यात आलं, तसंच 25 बँकांना यंदाही वाढीव कर्जाचं उद्दिष्ट देण्यात आलं. मात्र रोजगार आणि स्वयंरोजगार वाढीसाठीच्या योजनेला थकीत कर्ज रकमेमुळे खीळ बसली. वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत आणखी भर पडली. बीडमधल्या दिव्यांग कर्मचारी संघटनेनं पूजा खेडकरांच्या विरोधात राज्य दिव्यांग आयुक्तालयाकडे तक्रार केली. दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे खेडकर यांनी सरकारी नोकरीचा लाभ घेतल्याचा आरोप करण्यात आला.
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरांचं अहमदनगर कनेक्शन समोर आलं. अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयातून पूजा यांचं दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आल्याचं समोर आलं. अभिलेख तपासणीत ही बाब समोर आली. 2018 साली नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि 2021 साली मानसिक आजारी असल्याचं प्रमाणपत्र देण्यात आल्याचं समोर आलं. मनोरमा खेडकर यांना पुणे महापालिकेनं नोटीस बजावली. घराच्या सीमाभिंतीला लागून अवैध बांधकाम केल्याप्रकरणी त्यांना नोटीस बजावण्यात आली. हे अनधिकृत बांधकाम 7 दिवसात हटवण्याचं नोटीशीमध्ये म्हटलंय. मनोरमा खेडकर या वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई आहेत. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू नायडू आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाची पाहणी केली. हे विमानतळ 2025 पर्यंत सुरू होईल असा विश्वास मंत्री मोहोळ यांनी व्यक्त केला. विमानतळाला दिवा वाटणाच्या नावासाठी सकारात्मक असल्याचं देखील ते म्हणाले. मुसळधार पावसानं संपूर्ण ठाणे जिल्ह्यातल्या वाहतुकीचे 3:13 वाजले. वसईमध्ये पावसाचं पाणी साचल्यानं तसंच रस्त्यावर मोठे खड्डे पडल्यानं गुजरातकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. त्याचा परिणाम ठाणे घोडबंदर मार्गावर झाला. घोडबंदर रोडवरच्या दोन्ही बाजूनं वाहतूक अत्यंत धीम्या गतीनं सुरू होती. कल्याण डोंबिवलीमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. 15 मिनिटाच्या जोरदार पावसामुळे कल्याण छत्रपती शिवाजी चौकामध्ये पाणी साचलं. पाण्यातून मार्ग काढत वाहन चालकांना प्रवास करावा लागला. कल्याण डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण परिसरात पावसानं काल चांगला जोर धरला. कल्याणमधल्या मलंगडवरच्या वारली गावाजवळ येणाऱ्या जाणाऱ्या दोन्ही रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचलं. पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक मंदावली होती. डोंबिवलीच्या एमआरडीसी भागातले पोस्ट ऑफिस पाण्याखाली गेले. पोस्ट ऑफिस समोरचा रस्ता जलमय झाला तर पोस्ट कार्यालयात देखील पावसाचं पाणी शिरलं. त्यामुळे या पोस्ट ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांना गुडघाभर साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागली. उल्हासनगरमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे मद्रासीपाडा परिसरातल्या घरांमध्ये पाणी शिरलं. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली तर पाण्यामुळे घरातल्या साहित्यांची नासाडी झाली. पालघर जिल्ह्यामध्ये पावसानं जोरदार बाटिंग केली. पालघर बोईसर डहाणू चारोटी परिसरात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातल्या सर्व नद्यांना देखील पूर आला. तसंच डहाणूमधल्या कंक्राटी आणि सुसरी नदीला देखील पूर आला. हवामान खात्यानं अतिवृष्टीचा इशारा दिला. त्यामुळे प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. रत्नागिरीच्या गुहागरमध्ये गेल्या तासाभरामध्ये पावसानं कहर केला. मुसळधार पावसाचा तालुक्यातल्या शृंगार तळी बाजारपेठेला तडाखा बसला. बाजारपेठेमध्ये सर्वत्र पाणीच पाणी साचल्यानं व्यापाऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. तर गुहागर चिपळूण महामार्गाला नदीचं स्वरूप आलं होतं. आता हे पाणी ओसरायला सुरुवात झाली. रायगड जिल्ह्याच्या सर्वच भागात जोरदार पाऊस बरसला. उत्तर रायगडमधल्या अलिबागसह पेण खालापूर कर्जत भागात पावसाचा जोर अधिक आहे. तर दक्षिणेतल्या महाड पोलादपूर माणगावमध्येही अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळतात. अलिबाग शहर आणि परिसरातल्या रस्त्यांवर सखल भागात पावसाचं पाणी साचलं. वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड मालेगावसह अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. हा पाऊस खरीप पिकांना पोषक ठरत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मात्र जलप्रकल्पातल्या पाण्याची पातळी वाढण्यासाठी आणखी जोरदार पावसाची गरज आहे. गेल्या आठवडाभर ओढ देणाऱ्या पावसानं पुन्हा पर्यटन नगरी लोणावळ्यात हजेरी लावली. यामुळे वीकेंडच्या मूडला आणखीनच बहर चढला. डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी भुशी डॅमवर तोबा गर्दी केली आहे.